त्यांना काही करायचंय तो अधिकार आहे. ते म्हणतात की ते यापूर्वीच आम्ही एकत्र यायला पाहिजे होतं, तर आता त्यांनी यायला काय हरकत नव्हती. ज्या वेळेला मागच्या वेळेला 2014 जर त्यांना असा निर्णय घ्यायचा होता तर ते घेऊ शकत होते. त्यावेळेला उद्धव ठाकरे जर कदाचित तिकडे गेले असते तर त्यांचं सरकार बनलं असतं. पण आता त्यांना तिकडे जाणं हे तसं वैचारिकदृष्ट्या अशक्य होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी प्रतारणा करणार होतं. त्यामुळे आता हे जे उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जे काही गेलेले आहेत ते बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधामध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. फक्त मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापायी त्यांनी हा एक अत्यंत सिरियस निर्णय घेतलेला आहे. त्यांनी अजूनही माझं उद्धवजीनं आव्हान आहे की त्यांनी अजूनही BJP सोबत यावं. तुमचं या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जमणार नाही. प्रत्येक मुद्द्यावर त्या ठिकाणी जाहीररित्या वादविवाद होत राहणार आहे, लोकांमध्ये गैरसमज होत राहणार आहे. त्यामुळे वेळीच आपण सावध व्हावं आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादाला लागता त्यांनी BJP RPI सोबत त्यांनी यावं. आणि बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न आहे, शिवाजी महाराजांचं जे स्वप्न आहे ते साकार करायचं असेल तर तुम्हाला BJP RPI सोबत यावं लागेल. त्यामुळे अजून काही वेळ गेलेली नाही आहे. अजूनही शिवसेनेने हा निर्णय घ्यावा आणि BJP